नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज सेवनच्या या संवाद या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो. आपल्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. महाराष्ट्र राज्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माननीय हेमंतजी गडकरी. नमस्कार. माझ्याकडनं सुद्धा महाराष्ट्र न्यूज सेवनचे जेवढे दर्शक आहेत त्यांना अंतकरणापासून सप्रेम नमस्कार. जसं आता तुमची नुकतीच त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबईमध्ये, तर त्याची पार्श्वभूमी मी हे समजू शकतो की निवडणुका होत्या, मनपाच्या निवडणुका होत्या. तर नागपूरसाठी तुमची त्यांच्यासोबत काही चर्चा झाली की तुमचा स्वतःचा काही निर्णय बनला आणि नागपूरच्या मनपा निवडणुकामध्ये मनसेकडून तुम्ही किती उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार, की त्याच्याबद्दल जर तुमचं काही झालं असेल त्यांच्यासोबत तर ते मी विनंती करेन की तुम्ही सांगा प्रेक्षकांना. कालची जी बैठक होती, कालच्या बैठकीमध्ये केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर आपल्या विदर्भातलं म्हणायचं झाल्यास नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20 महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये नागपूर महापालिकासुद्धा आहे. तर या महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना जे काही बारकावे असतात, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, की त्याचा विसर न पडता त्या अतिशय गांभीर्याने घेऊन जनतेच्या समोर जायचं असतं, तर आमचे अध्यक्ष हे एक प्रगल्भ बुद्धीचा नेता आहे. तर त्याच्यामुळे रासाहेबांनी या बैठकीमध्ये जे प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रचारण केलं होतं, बोलवलं होतं, त्यांना तेच मार्गदर्शन त्यांनी केलं की निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही बारकावे आहेत ते त्यांनी सांगितले. आणि बैठकीमध्ये जेही त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच फायदा आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे. राहिलं नागपूरची गोष्ट, नागपूरच्या बाबतीत आदरणीय रासाहेबांनी कालच बैठकीमध्ये एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की मी नागपूरसाठी एक स्वतंत्र बैठक घेणार आहे, नागपूरमध्ये ते येणार आहेत. त्याच्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, महाराष्ट्र सैनिकांमध्ये रासाहेब येणार म्हटल्यानंतर एक उत्साह संचारलेला असतो, कारण रासाहेबांच्या प्रत्येक मार्गदर्शनाने कार्यकर्त्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. त्याच्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जर का ऊर्जा मिळणार असेल आणि ती ऊर्जा घेऊन जर का आम्ही निवडणुकीला या समोरचे जे आमच्या समोरचे जे पक्ष आहेत त्यांच्यावर मात करण्याकरता अग्रेसर होणार असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार लढवायचे हे आज जरी सांगणं कठीण असलं तरी आम्ही जास्तीत जास्त उमेदवार नागपूर महानगरपालिकेमध्ये उतरवणार आहोत. आता आमच्या सध्या नागपूर महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वार्डामध्ये जसे 52 प्रभाग जे झालेले आहेत, पूर्वी 38 होते, आज 52 झालेले आहेत, पूर्वी 4 प्रभाग होता, आज 3 प्रभाग आहे, तर या 52 प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आढावा बैठकी आमच्या सध्या सुरू आहेत. आमच्या नागपूर नगरीचे दोन्ही शहर अध्यक्ष असतील, आमचे सर्व विधानसभा वाईज विभाग अध्यक्ष असतील, आमचे उपशहर अध्यक्ष असतील, शहराचे इतर मान्यवर पदाधिकारी असतील, आणि खास करून म्हणजे ज्या आमच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला खास सामोरे जाणार आहोत, ते आमचे शाखाध्यक्ष असतील, प्रभाग अध्यक्ष असतील, या प्रभागाच्या अध्यक्षांबरोबर जाऊन आम्ही त्यांच्या भागामध्ये छोट्या छोट्या आढावा बैठकी घेतो आहोत. त्या प्रभागाची नेमकी परिस्थिती काय, त्या प्रभागामध्ये आपले प्लस पॉईंट बरोबर काही मायनस पॉईंट असतील तर ते मायनस पॉईंट प्लस मध्ये कसे रूपांतरित करता येतील, नेमक्या काय समस्या समोर येत आहे तुम्हाला, तुम्ही आढावा बैठक घेत आहे, नजर टाकाल तिकडे समस्या आहे. कारण की गल्लीतलं असो, दिल्लीतलं असो वा मुंबईतलं असो वा नागपूरच्या महापालिकेतलं सरकार असो, यांचं जर का देण काही असेल तर नजर टाकाल तिकडे समस्या आहेत. त्याच्यामुळे असंख्य समस्या आहेत, त्यापैकी काही समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच आवाज बुलंद केलेला आहे. सिव्हिल लाईन्स मध्ये असलेले जे प्रशासकीय कार्यालय आहेत सरकारचे, त्या सरकारच्या कार्यालयामध्ये जाऊन जनहितार्थ प्रश्न करता नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज बुलंद केलेला आहे. महानगरपालिका आयुक्तांना सातत्याने आमचे महानगर आपल्या नागपूर शहरातले पदाधिकारी सातत्याने जाऊन भेटत असतात. आताचे राधाकृष्ण बी असो, याच्या अगोदरचे तुकारामचे मुंडे असो, त्याच्या अगोदरचे जेवढेही आयुक्त झाले या सर्व आयुक्तांकडे जाऊन किंवा महापौरांकडे जाऊन संबंधित जे 10 झोन आहेत नागपूर महापालिकेचे, लक्ष्मीनगर पासून तर आसीनगर पर्यंत, या सगळ्या झोनच्या सहाय्यक आयुक्तांना जाऊन आमचे पदाधिकारी सातत्याने जनतेचे प्रश्न त्यांच्या समोर मांडत असतात. त्या प्रश्नांचं निवारण होण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आगळ्या वेगळ्या स्टाईलने प्रश्नाचं निवारण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असतात.
आणि या सर्व गोष्टी आज नागपूरच्या जनतेच्या पुढे आहे. एकीकडे काम करणारा माणूस आणि एकीकडे जे 108 लोक भारतीय जनता पार्टीचे जे केवळ आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवून किंवा त्यांच्या नावावर जे निवडून गेले आणि त्यांचं प्रगती पुस्तक जे आज शून्य आहे. त्यांनी 108 लोक मोठ्या विश्वासाने नागपूरच्या जनतेने ते नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवले, मात्र त्यांच्याकडनं जो भ्रमनिराश झालेला आहे, पूर्ण निराशा पदरी पडलेली या नागपूरकर जनतेच्या जो करदाता नागरिक आहे या नागपूर महापालिकेचा, त्याच्या पदरी जी निराशा पडलेली आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये एक संताप आहे, एक चीड आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल गल्ली दिल्लीमध्ये सत्ता नसताना सुद्धा जे केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत, समस्या सोडवण्याकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न असतील, या सगळ्या गोष्टी नागपूरच्या जनतेच्या समोर आहेत. त्याच्यामुळे नागपूरची जनता यावेळेस नक्कीच परिवर्तन करेल आणि हा परिवर्तन इतका जबरदस्त राहील की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हे मोठ्या ताकदीने आणि चांगल्या संख्येने हे नागपूर महानगरपालिकेमध्ये जातील. चला, तुमचा ठाम विश्वास आहे यासाठी इथं चांगली गोष्ट आहे. पण जे निवडणुकासाठी आपण पुढे जात असतो, तर मनपाच्या निवडणुका झाल्या, तर काय मुख्य समस्या आहे किंवा काय प्रमुख मुद्दे आहे जे घेऊन तुम्ही लोकांसमोर जनतेसमोर त्यांचे मत मागण्यासाठी जाणार आहे? साधी गोष्ट आहे, मागच्या वेळेस आदरणीय गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचे स्टार कॅम्पेनर आणि मोठे नेते आहेत, ते मोठे याच्याबद्दल दुमत नाही, मी विनाकारण टीका करणार नाही. आदरणीय गडकरी साहेब तर फार मोठं व्यक्तिमत्व आहे. विषय असा आहे की महानगरपालिका ही त्यांचे 108 जे नगरसेवक किंवा त्यांचे जे महापौर जे झाले यांनी काय दिवे लावले हा प्रश्न आहे. आज अंतर्गत वसाहतीमध्ये विकास कुठला पोहोचलेला आहे? मी तुमच्या चॅनलच्या प्रतिनिधीला माझी एक नम्र विनंती आहे, महाराष्ट्र न्यूज चॅनल 7 या चॅनलच्या प्रतिनिधीला, की तुम्ही माझ्याबरोबर अशा मी अनेक वसाहतीमध्ये तुम्हाला घेऊन चलतो, तिथे नागरिकांना म्हणजे हे नागपूर शहर उपराजधानीचं शहर आहे की एखादं खेडं भाग आहे असा प्रश्न पडावा म्हणून माझी विनंती आहे. महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी माझ्यासोबत काही भागाचा दौरा करावा. कळमण्यासारखा भाग आहे, जो पूर्वी प्रभाग क्रमांक 4 होता, आता नवीन रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 आहे. त्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो, स्ट्रीट लाईट बंद असतात, रस्ते मातीचे आहेत, म्हणजे लोकांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसे दिवस काढावे हा प्रश्न पडतो. मी नावं सांगतो, धरमकन्यानगर असेल, त्याच्यानंतर सुगनवाडी असेल, विजयनगर असेल, भरतवाड्याचा जो जिकडे आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतोय, एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून फक्त एक सिमेंटचा रस्ता केला गेला, त्याच्या आजूबाजूच्या वसाहती बघाव्या. माझी आदरणीय श्रद्धेय नेते गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, किंवा हे जे आताचे नशिबाने लॉटरी लागलेले आणि सध्याच्या महाविकास नामक भकास आघाडीमधले जे मंत्री आहेत, सुनील बाबू केदार असतील, आमचे नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत असतील, याच्या आधीचे चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, किंवा अजून जे कोणी मंत्री महोदय असतील, आणि त्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जरा कळमना प्रभागामध्ये जाऊन बघावं. या आउटर रिंग रोडच्या बाजूला ज्या ज्या वसाहती आहेत, ज्या नागपूर हद्दीमध्ये आहेत, कितीतरी आहे, वनदेवी नगर असेल, अनेक अनेक असे नगरांचे नावं सांगतो. हे पूर्वी बोलले होते यांच्या जाहीरनाम्यामध्ये, आम्ही टँकर मुक्त नागपूर करू. आज तुम्ही माझ्याबरोबर चला, वाठोड्याच्या भागामध्ये चला, शिवनकर झोपडपट्टी असेल, बाकीचा भाग असेल, कितीतरी अशा वसाहती दाखवतो. टँकर माफिया पोचले जातात त्यांच्या माध्यमातून, फार मोठं स्कॅन्डल आहे. टँकर माफिया पोचले जातात आणि आजही टँकर मुक्त नागपूर झालेलं नाहीये. 24 तास पाणी देऊ म्हणून 24/7 यांची योजना होती. हे मी राज ठाकरे साहेबांचा कार्यकर्ता हेमंत गडकरी बोलत नसून यांच्या जाहीरनाम्यामधले शब्द आहेत. मी माननीय राज ठाकरे साहेबांचा जरूर 24 कॅरेट कार्यकर्ता आहे, मी याच्यावर आवाज सुद्धा उचलला. 24 तास पाणी देऊन म्हणून हे बोलले होते. आज किती वसाहती मी तुम्हाला दाखवू की तिथे साधा अर्धा तास सुद्धा 10 मिनिट सुद्धा बरोबर पाणी येत नाही. यामध्ये भ्रष्टाचार होतो असं म्हणणं 100%. आता काही दिवसापूर्वी स्टेशनरी घोटाळा झाला तुमच्या नागपूर महापालिकेमध्ये, त्याच्यामध्ये काही लोकांना हेही केलं, कितीतरी जण पकडले गेले, कारवाई असे कितीतरी घोटाळे नागपूर महानगरपालिकेमध्ये आहेत. एक घोटाळा समोर आला, असे अनेक घोटाळे येऊ शकतात. ही सरकारची त्रुटी आहे असं म्हणणं 100%. शेवटी तुम्हाला सत्ता दिलेली आहे, तुमचा अंकुश पाहिजे या गोष्टीवर. भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या संख्येने 108 म्हणजे काही कमी नाही झाले. बरोबर, 150 पैकी जर का 108 तुमचे जर तिथे राहतात, तुम्हाला एवढी अब्सोल्युट मेजॉरिटी, एवढं नागपूरकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं,
एवढ्या मोठ्या संख्येने तुमचे नगरसेवक पाठवले, महापौर तिथे आहे, तुमची सत्ता तिथे आहे, तुमच्या सत्तेचा अंकुश नसावा यांच्यावर या भ्रष्टाचाऱ्यांवर? मग तुमचा सत्तेत राहण्याचा फायदा काय? हा आमचा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. ह्या ज्या समस्या आहे, मनपाच्या अंतर्गत येणारे विभाग तुम्ही कार्यक्षम ठेवले पाहिजे. हे तुमचं काम होतं. कसलं गुड गव्हर्नन्स दिलं तुम्ही त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये? अंकुशच नाही. पूर्वीचे महापौर जे होते ते आयुक्तांशी भांडत राहायचे, आयुक्त त्यांचा वाद सुरू होता, त्याच्यात मरण झालं करदात्या नागपूरकर नागरिकाचं. तुमच्या वैयक्तिक भांडणाच्या, तुमच्या वैयक्तिक फाईल पोहोचल्या नाही किंवा त्याच्यावर सही केली नाही याच्याशी नागपूरकरांना काही घेणं देणं नाही. नागपूरकर हा करदाता नागरिक आहे, तो बिचारा कर भरतो. त्या करदात्या नागरिकाला तुमच्या वैयक्तिक भांडणाशी काय घेणं देणं आहे? तुम्ही नागपूरकर नागरिकाला काय देतायत, करदात्या नागरिकाला काय देतायत, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रश्न आहे. तुम्ही ते सत्तेचे फायदे या नागपूरकर जनतेला करून द्यायला पाहिजे होते. टँकर मुक्त नागपूर तुम्ही करू शकले नाही, 24/7 पाणी तुम्ही देऊ शकले नाही, कितीतरी वसाहतीमधले अंतर्गत रस्त्यांची हालत बघा तुम्ही काय, गटर लाईनची हालत बघा काय. काल मी काल परवाकडे इंदिरा नगर जातरवडी भागामध्ये होतो, मुंबईला मी माझ्या बैठकीकरता रवाना होण्याच्या अगोदर मी धंतोली झोनचे सहाय्यक आयुक्त आहेत बागडे मॅडम आणि तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धनविजय यांना प्रत्यक्ष त्या प्रश्नाबद्दल बोललो. एक ब्रिटिशकालीन 120 वर्षापूर्वीची विहीर आहे, 12 महिने पाणी असते, पण त्याच्यामध्ये गटर लाईन सोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आज आपण बघतो की पाण्याचे स्रोत नवीन नाही आहेत, जे जुने आहेत तिथं आपण टिकवून ठेवले पाहिजे. तुम्ही गटर लाईन त्या 12 महिने 12 एका झरा असलेल्या विहिरीला हे टच होतो आणि तुमचं दुर्लक्ष होतं, ती विहीर दुर्लक्षित होते. त्या म्हणजे खरं बघितलं होतं त्या वसाहतीला संपूर्ण त्या विहिरीचा फायदा होऊ शकतो, पाण्याचा फायदा होऊ शकतो, पण तुम्हाला हे करायचं नाही आहे. तुम्हाला टँकर माफिया निर्माण करायच्या आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे सत्तारूढ पक्षावर, महाराष्ट्र नवनिर्माण. जर आपल्या नागपूरच्या आणि हिंमत असेल तर सत्तारूढ पक्षाने माझ्या समोर येऊन याची उत्तरं द्यावेत. मी तुमच्या चॅनलमध्ये सत्तारूढ पक्षाला आमंत्रित करायला तयार आहे आणि त्यांनी माझ्या समोर बोलून दाखवून याची उत्तरे द्यावेत. या प्रश्नाचं तुम्ही का निवारण केलं नाही म्हणून. जसं आता हे नागपूरच्या करदात्यांचा हा जो तुम्ही भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप त्यांच्यावर करताय, तर नागपूरच्या करदात्याचा किंवा नागपूरच्या जनतेसाठी जर हे तुमची सत्ता येते किंवा हे तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मनसेला जर का आपण म्हणतो की आणलं, तर ह्या भ्रष्टाचारावर तुम्ही कारवाई कराल का? 100%. तुम्हाला एकच छोटस उदाहरण देतो. या महाराष्ट्रामध्ये एक महापालिका नाशिक केवळ आमच्या हातात होती आणि ती सुद्धा किती पूर्ण 5 वर्ष सुद्धा नाही, 4-4.5 वर्षाचा कालावधी. त्याच्यात 9 महिने तर तिथे आयुक्तच नव्हता आणि आयुक्त महानगरपालिकेसाठी किती महत्वपूर्ण पद असतं हे तुम्हाला माहिती आहे. 8-9 महिने आयुक्तच नव्हता आणि त्याच्यानंतर आचारसंहितेचा काळ वगळून केवळ आमच्याकडे 3.5 वर्ष आले नाशिकमध्ये. तुम्ही नाशिकच्या जनतेला विचारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा सत्ता होती त्यावेळेस जो कायापालट झाला. अहो एवढंच नाही, केवळ आमचं अध्यक्ष हे एक जबरदस्त प्रगल्भ बुद्धीचं व्यक्तिमत्व आहे. हे महाराष्ट्रातले फार मोठे जे देशपातळीवरचे उद्योगपती आहेत, आदरणीय टाटा साहेब असतील, आदरणीय अंबानीजी असतील, बीजे शिर्के साहेब असतील, या सर्वांनी सीआरएस फंड जास्तीत जास्त तिथे उपलब्ध करून दिला. कारण त्यांना माहीत होतं राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे, हा विकासासाठी काहीही करणारा माणूस आहे आणि हा नक्कीच विकास करेल. हे एवढ्या मोठ्या उद्योगपती जे भारताचे मानबिंदू आहे खऱ्या अर्थाने टाटासाहेब, त्यांना सुद्धा माहीत होतं. आज तुम्ही नाशिक महापालिकेमध्ये जाऊन बघा, बॉटनिकल गार्डन जे आमच्या कार्यकाळात झालं तसं बॉटनिकल गार्डन आज एकाही महापालिकेला उभारता आलं नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने आम्ही एक शस्त्रगार उद्यान केलं, फुलपाखरू उद्यान असेल, गोदा पार्क असेल, फ्लायओव्हर्स असतील, चांगले वाहतूक पेटर असतील, या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण असेल, या ज्या गोष्टीला आम्ही हात नाशिक महापालिकेच्या माध्यमातून घातला होता. आज नाशिकच्या जनतेने आमच्या नंतर सत्ता दुसऱ्यांदा दिली, पण त्याच्यानंतर नाशिककर जनतेला पश्चाताप झाला. त्यांना वाटलं की कमी कालावधीसाठी आपण मनसेला नाशिकमध्ये सत्ता दिली होती, खरोखर मनसेने कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता, त्याच्या अगोदरही तेवढं चांगलं काम झालं नव्हतं आणि मनसेची सत्ता गेल्यानंतर सुद्धा नाशिकमध्ये तेवढं चांगलं काम झालं नाही. आज नाशिकची जनता हे बोलून दाखवते आहे. म्हणूनच मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नागपूरकर जनतेला हेच आवाहन नम्रपणे आवाहन करू इच्छितो की नाशिकच्या जनतेने आमचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा आमचा अनुभव घ्या.
हे जे नाव मोठे दर्शन खोटेचे मोठे मोठे दिग्गज नेते आहेत राष्ट्रीय पक्षांचे, यांना आता काही दिवसाकरता बाजूला ठेवा आणि राज ठाकरे साहेबांचा एक कर्मठ कार्यकर्ता जो अतिशय प्रामाणिकपणे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती करतो आहे की यावेळेस परिवर्तन करा आणि काहीतरी काम करण्याची उमेद थमक असलेले कुवत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नगरसेवक म्हणून पाठवा. मी तुम्हाला 100% सांगतो, नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच ठेवेल. नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जसं तुम्ही आता नमूद केलं की नाशिकमध्ये तुम्ही भरपूर तिथली जनतेबद्दल त्यांच्या संतुष्टीबद्दल इथे सगळं सांगितलं, तर नागपूरकरांसाठी किंवा नागपूरमध्ये जेव्हा तुम्ही त्यांना मतं मागायला जाता त्यांना मताची विनंती करा, तर एकंदरीत तुम्ही हा नाशिकचा जो डेव्हलपमेंट मॉडेल आहे हा घेऊन त्यांच्या समोर प्रेझेंट करून त्यांना ते निराशावादी जे सरकार तुम्ही त्यांच्यावर आता जे हे म्हटलं की या सरकारने निराशा दिली, तर तुम्ही नाशिक मॉडेलने त्यांना नागपूरकरांना आशा देण्याचा एक प्रयत्न करणार की तुमचा दुसरा कोणता प्रकल्प? नागपूरच्या समस्या वेगळ्या आमच्याजवळ असतात, कारण नाशिकच्या वेगळ्या झाल्या. श्रेयजी, मला तुमचा प्रश्न समजला. आमच्या समोर या महानगरपालिकेला सामोरे जाताना जे काही भांडवल आहे यांच्यासारख्या भ्रष्ट मार्गाने कमवलेला आमच्याकडे पैसा नाही. पैसा आणि आर्थिक परिस्थितीने आम्ही अत्यंत कमकुवत आहोत. आमच्याकडे येणारे जे उमेदवार असतात तुम्ही त्यांची आर्थिक परिस्थिती बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं एक वैशिष्ट्य सांगतो, निवडणुकीचा विषय थोडासा बाजूला ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी राजकीय पटलावर अशा लोकांना संधी दिलेली आहे की त्यांना काहीतरी काम करण्याची उमेद आहे, काहीतरी ते काम करू इच्छितात. या जनमानसामध्ये राहत असताना या मानवरूपी समाजाला काहीतरी देण्याचं ठेवतात उद्दिष्ट. अशा लोकांना राजकीय पटलावर संधी देणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आहे. नाही तर इतर पक्षामध्ये याचा मुलगा त्याची सून हेच धंदे चालू असतात. नाही तर निवडणुकीच्या वेळेस गुंड लोकांना संधी देतात, बाहुबली लोकांना संधी देतात, पैसेवाल्यांना संधी देतात. माझ्या पक्षामध्ये उमेदवारी देताना आम्ही हे बघतो की तो जनतेच्या प्रति किती प्रामाणिक राहील, तो जनतेच्या समस्यांच्या बद्दल त्याला आस्था आहे का, हे या गोष्टी आम्ही बघतो. आम्ही याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये एकाही गुन्हेगाराला तिकीट दिलं नाही. आम्हाला राजकारणाचं शुद्धीकरण करायचं आहे, कारण आमच्या पक्षाच्या नावामध्ये नवनिर्माण हा शब्द आहे. त्याच्यामुळे आम्हाला नवनिर्माण विकासाचं नवनिर्माण साधायचं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या समोर या निवडणुकीला सामोरं जाताना दोनच गोष्टीचं भांडवल आहे. एक म्हणजे दूरदृष्टिकोन आणि सौंदर्य दृष्टी लाभलेला विकासात्मक चेहरा या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कोण असेल तर तो आदरणीय रावसाहेब जे आमचा अध्यक्ष आहे, त्यांचा एक नवनिर्माणाचा विकासाचा विचार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता नसतानाही जनतेचे प्रामाणिकपणे केलेले आम्ही कामं, कोरोना काळ असेल किंवा बगैर कोरोना काळ असेल, या दरम्यान आमच्या शाखेच्या माध्यमातून जे जनहितार्थ कामं आम्ही केलेले आहेत, करदात्या नागरिकांसाठी जो आवाज बुलंद आम्ही महानगरपालिकेमध्ये केलेला आहे, विविध प्रशासकीय ऑफिस जे आहेत नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये, तिथे जोही प्रश्न आमच्या स्मरणात आला असेल तो प्रश्न सोडवण्याकरता जे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आणि राजसाहेबांचा नवनिर्माणाचा विकास हे आमच्यासाठी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता भांडवल आहेत. मला असं वाटतं नागपूरकर जनता या आमच्या दोन्ही भांडवलाचा विचार करेल आणि आम्हाला नक्कीच संधी देईल. तुम्ही जसं आता मगाशी नमूद केलं की आमच्याकडे सत्ता नसताना पण आम्ही भरपूरसे जनतेसाठी जनतेमध्ये राहून कार्य केलं, त्यांच्या समस्या आम्ही पोहोचवल्या, त्याच्यासाठी आवाज बुलंद केला, आम्ही आवाज काढला, आवाज पोहोचवला सरकारपर्यंत. तर सत्तेत नसताना तुम्ही जे कार्य केले, मग सत्तेत असताना सत्तेत येऊन तुमची काय इच्छा आहे, म्हणजे काय तुम्ही कार्य कराल की तुमची काय प्रणाली पुढची असणार? कसं आहे, माझी सवय काँग्रेसवाल्यांसारखी किंवा एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यासारखी नाही आहे की निवडणुकीच्या वेळेस हे 5 वर्षानंतर जसे लोकांच्या दारावर जातात आणि आम्ही अमुक करू तमुक करू हे करू ते करू लंब्या लंब्या गोष्टी सांगतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर मुंबई दिल्लीच्या फेऱ्या मारतात आणि करत काहीच नाही, करतात फक्त आपल्या 7 पिढ्यांचं भलं करतात, जनता जागच्या जागीच राहते, असे संस्कार माझ्यावर नाहीत. मी 32 वर्षापासून माननीय राज ठाकरे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आम्हाला जे काही करायचं आहे ती तयारी आमची आहे, फक्त जनतेने आम्हाला संधी देण्याची गरज आहे. त्यांनी संधी द्यावी, आम्ही त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करू, हेच मी तुमच्या स्टुडिओमध्ये आत्मविश्वासाने सांगू इच्छित. जसं की नागपूर मनपा म्हटलं आपण, निवडणुका आगामी निवडणुकाबद्दल बोलतो, विदर्भाचा नागपूर एक केंद्रबिंदू मानला जातो. बरोबर. आणि ते मुख्यच प्रकारे आपण नागपुरातल्या मनपा निवडणुका म्हणजे विदर्भाचं केंद्रबिंदू पकडलं जातं. जिथे कुठे असं बघायला मिळते की मनसे हा जो पक्ष आहे
हा विदर्भामध्ये बाकी याचा जे काही आहे मराठवाड्यामध्ये याची पकड म्हणा की आपण बाकी म्हणा प्रभाव तो थोडा कमी दिसताना दिसतो, तर हा प्रभाव कुठे वाढला आहे का आणि कुठे वाढताना आता दिसत आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये? दिवसेकडे प्रभाव वाढतो आहे, अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर आमच्याकडे येत आहेत. मी माझ्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा इतर माझे जे पदाधिकारी आहेत नागपूरचे किंवा विदर्भातले, त्यांच्या ऑफिसमध्ये दर दिवशी अनेक लोक विविध क्षेत्रातले येत आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतायत. कालसुद्धा MIG कार्यालयामध्ये काही चांगल्या मान्यवर पत्रकारांनी काही विविध क्षेत्रातल्या लोकांनी माननीय राजसाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. दिवसेगणिक मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, कारण त्यांना हे जाणवत आहे की आपल्या मनातली खतखत बोलून दाखवणारा कुठला पक्ष आता शिल्लक असेल या शिवप्रभूंच्या महाराष्ट्रात, तर तो केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्याच्यामुळे इतर पर्याय आता संपलेले आहेत, आता एकच सक्षम पर्याय आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचा, महिला भगिनींचा, श्रमिकांचा, विद्यार्थ्यांचा, या सर्व घटकांचा उडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वाढतो आहे. आणि दिवसेगणिक जास्तीत जास्त लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये येत आहेत आणि विदर्भामध्ये सुद्धा हा पक्ष मजबूत होतो आहे. विदर्भात या अगोदर सुद्धा म्हणजे आमचा पक्ष निर्माण झाला 9 मार्च 2006 2007 आम्ही निवडणुकीला पहिल्या निवडणुकीला सामोरे गेलो, त्यावेळेस सुद्धा आमच्या नागपूरमध्ये 2 नगरसेवक निवडून आले. त्याच्यानंतर 2012 सुद्धा आमच्या नागपूरमध्ये एवढ्या दिग्गज मंडळींच्या समोर, एवढ्या आर्थिक ताकदीच्या समोर 2 नगरसेवक निवडून आले. शेजारचा चंद्रपूर घ्या, त्या भागात सुद्धा आमचे नगरसेवक निवडून आले, जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, अनेक ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य आलेत, सरपंच आलेत. दिवसेगणिक हा ग्राफ वाढतो आहे, हा जनाधार वाढतो आहे. आणि विदर्भामध्ये सुद्धा राजसाहेबांचे आता जसे जसे दौरे वाढतील, तुम्हाला आता माहिती आहे आमची सर्वात मोठी ताकद आहे राजसाहेब. राजसाहेबांचा दौरा जसा जसा विदर्भामध्ये होईल, हा प्रभाव अजून दुप्पट तिप्पटीने वाढेल. आणि विदर्भातल्या हे जे बाकीचे जे लोक आहेत, विदर्भाला आपल्या घरची गाय समजणारे, आता दूध काढायला जा गाय कशी लाता हानते या प्रस्थापित विस्थापित राजकारण्यांना हे दिसून पडेल. आणि इथे स्पष्ट वक्ते असलेले आणि सौंदर्यदृष्टी दूरदृष्टिकोन असणारे प्रगल्भ बुद्धीचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाचा विचार आता प्रत्येक घरोघरी स्वीकारला जाईल आणि हा पक्ष जबरदस्त मजबूतीने इथे तयार झालेला दिसेल. मागे आम्ही वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये आमचे एक राजूरकर नावाचे उमेदवार होते, त्यांनी जवळपास 37,000 मतं घेतली. तिथे आदरणीय राजसाहेबांची सभा सुद्धा झाली नाही, केवळ राजसाहेबांचे फोटो पाहून तिथल्या जनतेने एवढा विश्वास टाकला असं अनेक ठिकाणी होत आहेत. आता तर राजसाहेब येणार आहेत आणि राजसाहेब येणार असल्यामुळे जे प्रस्थापित विस्थापित जे दुकानदाऱ्या चालवणारे जे राजकीय नेते आहेत ते घाबरतील आणि घराचा रस्ता पकडतील आणि महानगरपालिकेकडे मनसेचे नगरसेवक कूच करताना दिसतील असं आम्हाला वाटतं. तुमचं म्हणणं आहे की मनसे दूरदृष्टी कोण असणारा एक पक्ष आणि स्पष्टीकरण आमच्याच पक्षामध्ये आहे बा, तर तुम्ही एकंदरीत तुमचं म्हणण्याचा अर्थ हा आहे की बाकी जे काही पक्ष आता आपल्या याच्यात आहे त्यांच्याकडे कुठेतरी दिशाभूल आहे की त्यांच्याकडे स्पष्टीकरण नाही दिसत? आजपर्यंतचा तुम्ही त्यांचा आलेख बघा, 70 वर्ष या देशाची सत्ता असलेला काँग्रेस, त्याच्यानंतर त्यांच्याकडे नागपूर महापालिकेची सुद्धा अनेक वर्ष सत्ता होती, अनेक महापौर त्यांचे झाले, भारतीय जनता पार्टीला सुद्धा सगळीकडे सत्ता भेटली, दिल्लीत भेटली, मुंबईत भेटली, गल्लीत भेटली, आज सुद्धा नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीकडे सत्ता आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांची सत्ता होती. सत्ता दिली ना त्यांना, मग काय दिवे लावले त्यांनी? त्यांचा आलेख बघा, त्यांचा आलेख योग्य वाटत असेल तर जनतेने त्यांचा स्वीकार करावा. पण याच्यापेक्षा जर का आमूलाग्र बदल आणि अंतर्गत वसाहतीचा विकास पाहिजे असेल तर ज्यांची पाठी कोरी आहे, ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत मागण्याचा जो एक नैतिक अधिकार आहे, बाकीच्यांनी तो अधिकार गमवलेला आहे, कारण की बाकीच्यांना लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून पाठवलेलं आहे, सत्ता दिलेली आहे. आम्ही आमची पाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोरी आहे, आम्हाला एक संधी द्यावी. त्यांच्यासारखे नालायक निघालो तर परत आमचा स्वीकार करू नका, पण आम्हाला संधी तर द्या. संधी देणं हे जनता जनार्दनाचं काम असतं आणि म्हणूनच मी वारंवार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या नागपूरकर जनतेला, करदात्या नागरिकाला एक नम्र विनंती करतो आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी द्या, तुमच्या संधीचं नक्कीच सोनं करतो.
म्हणजे एकंदरीत आता तुम्ही जसं म्हटलं की लोकांचा कल पण मनसेकडे येताना दिसतोय विदर्भामध्ये, पण आता ह्या लोकां बाकी जे निराशावादी या पार्टीनी बाकी पक्षांनी जे काही कार्य नाही केलं आणि ज्या आता जनतेच्या हाती निराशा लागली तर त्यामुळे लोकांचा कल मनसेकडे येताना दिसतोय. तर एकंदरीत असं म्हणणं चुकीचं नाही राहणार की मनसेसाठी आता थोडे सुगीचे दिवस आलेले आहे विदर्भासाठी तरी सुगीचे दिवस येणार. शेवटी कसं तुमची नियत साफ पाहिजे काम करताना. आम्ही माननीय रासाहेबांच्या सामाजिक संस्काराच्या नुसार आम्ही जे काम करतो ते अतिशय प्रामाणिक काम करतो. आम्ही कोणाची फसवणूक आजपर्यंत केलेली नाही आहे. जेवढं जमेल जेवढं झेपेल तेवढंच आदरणीय रासाहेब ठाकरे बोलतात आणि ते करून दाखवतात. ही क्षमता असलेला महाराष्ट्रातला या 36 जिल्हे आणि 358 तालुके असलेल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे की जे बोलेल ते करून दाखवण्याची क्षमता त्या नेत्यामध्ये आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल कोरोना कालावधीमध्ये एवढं मोठं संकट आलं असताना, अनेक लोकांचा रोजगार गेला असताना, अनेक लोकांचे घरदार बर्बाद झाले असताना, त्यांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा शासकीय बंगला वर्ष आठवला नाही, त्यांना अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या शरद पवार साहेबांचा सिल्वर ओक बंगला आठवला नाही. पण ज्यांच्याकडे सत्ता नसताना सुद्धा लोक अपेक्षेने ज्यांच्या बंगल्यावर गर्दी करायची त्या राज ठाकरे साहेबांचा बंगला आठवला आणि लोकांना माहीत होतं की बाकीकडे दिशाभूल होईल पण हे असं व्यक्तिमत्व आहे की इथे आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचं न्यायालय म्हणून कृष्णकुंज आणि आताचं शिवतीर्थ काम करत आहेत जे राजसाहेबांचं निवासस्थान आहे. नक्कीच, म्हणजे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या समस्येबद्दल पण ते लोक राजसाहेबांकडेच गेले होते त्यांच्यासोबत. मंदिरातले पुजारी असतील हा, कारण की मंदिरावर अनेक रोजगार अवलंबून असतात. हारतुरी विकणारे असतील, फोटो प्रसाद वगैरे बिचारे दिवसभर छोटासा व्यवसाय करतात, या हाताने व्यवसाय करणार आणि जे काही मिळकत मिळाली त्याने आपलं घर चालवणार. लग्न कार्यामध्ये सीझन वाईज काम करणारे बँड बाजा पथकवाले होते, छोटे छोटे अनेक उद्योजक होते जे डबघाईस आलेले होते. असे लोक ज्यांना फक्त एकच आधार दिसत होता की आमचा व्यवसाय परत जर का सुरू, कारण की कोरोनामुळे मरण्यापेक्षा व्यवसायात राहून जर आपण काही दोन पैसे नाही कमवले तर तसंही मरणार आहोत तसंही मरणार आहोत, त्याच्यामुळे आपला व्यवसाय सुरू होणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापेक्षा किंवा कुठल्याही मंत्री महोदयांपेक्षा पहिल्यांदा ते राजसाहेबांच्या घरी जात होते, राजसाहेबांना आपली व्यथा सांगत होते आणि राजसाहेब सुद्धा त्यांची व्यथा लक्षात घेऊन त्यांच्या सूचना लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांशी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याशी बोलत होते. राहिलं एस टी कर्मचाऱ्यांचं, एस टी कर्मचाऱ्यांच्या बद्दल आदरणीय पवार साहेबांशी सुद्धा राजसाहेबांनी 67 मिनिट चर्चा केली होती. जे जे एस टीचे आगार आहेत विविध जिल्ह्यातले शहरातले तालुक्यातले त्या ठिकाणी एस टीच्या कर्मचाऱ्यांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा आंदोलन करताना दिसला. एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सुद्धा माहिती आहे, त्यांना धीर देण्याचं काम, त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम हे महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक हे महाराष्ट्रातली जनता बघतच आलेली आहे की किती अनेक वर्षापासून दशकापासूनची ही गोष्ट बघत आलेली आहे जनता किंवा आपण सगळे बघत आलेलो. महाराष्ट्राच्या नागरिकाला समस्या कितीही कोणतीही समस्या असली त्याचं निराकरण शेवटी राजसाहेबांकडे गेल्यावरच होतं. तर एकंदरीत लोकांचं कल असं असतं की निराकरण करायचं असेल तर राजसाहेब, मग ते राजसाहेब म्हणसे किंवा आपण बघतो, पण ते परिवर्तन याच्यात जागेत का नाही होत आहे. तेच तर आमचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही अपेक्षा बाळगता, ज्यांना आजपर्यंत तुम्ही मतदान केलं त्यांनी तुमची किंमत केली नाही, संकटाच्या काळात सुद्धा सोडून दिलं. अनेक लोकांचे मोठे मोठे होर्डिंग आपण बघतो, मोठे मोठे चेहरे दिसतात, हे होर्डिंग आणि पोस्टरवर जे दिसणारे नेते होते ते कोरोनाच्या संकट काळात का बरं बिळात जाऊन लपले होते. त्यावेळी जीवाला बाजी लावून महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा हा का बरं दखल घेत होता. आता हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की ज्या लोकांना आजपर्यंत आपण मतदान केलं त्यांनी आपली सुखदुःखामध्ये किंमत केली नाही, तर आता निवडणुकीच्या वेळेस त्यांची किंमत करायची की नाही हा मतदार राजाने विचार केला पाहिजे. आणि ज्या कोरोनाच्या संकटानंतर आपण माननीय साहेबांच्या घराच्या जवळ जात होता, अपेक्षेने जात होता, अपेक्षा ठेवत होता, ज्यांच्यावर आपण अपेक्षा बाळगतात त्यांना एक संधी द्यावी आपण
तुम्हाला परत कोणाच्या घरी जाण्याची वेळच येणार नाही. एकंदरीत आता महाराष्ट्राच्या जनतेनंतर, महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आपण नागपूरच्या मनपा निवडणुकीवर जर बोलायचं झालं, तर आता तुम्ही या निवडणुकीसमोर जनतेसमोर जाणार मत मागणार, तर मुख्य मला मी विनंती करेल की मुख्य काही असे मुद्दे जे तुम्ही जनतेसमोर मांडणार आणि त्या मुद्द्यांच्या याच्यावर तुम्ही लढणार आता. हा मुद्दे किती सांगायचे श्रेयजी, विषय असा आहे प्रमुख मुद्दे त्यांचं अपयश, त्यांचं अपयश आणि आम्ही केलेले प्रामाणिक प्रयत्न सत्तेविना आणि आम्हाला काहीतरी करून दाखवण्याची उमेद याच गोष्टीवर. ज्या मोहिमेवर ते अपयशी ठरले त्याला तुम्ही आता यशामध्ये कसं बदलण्याचं हे ठेवत? सत्ता द्या, दाखवून देऊ. एकंदर शेवटी सत्तेविना कसं दाखवणार आहे? तुम्ही आमचे चांगले नगरसेवक पाठवा, पहा त्यांचा त्या तिथल्या झोनच्या अधिकाऱ्यांवर अंकुश राहतो की नाही, कारण त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे आदरणीय राजसाहेब करणार आहेत. आमचे जेही नगरसेवक निवडून जातील, उद्या आमचे आमदार जर का विधानसभेत निवडून गेले, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोण करतं? आमचे पक्षाध्यक्ष म्हणून आदरणीय राजसाहेब करणार आहेत. त्याच्यामुळे जनतेचा जर का राजसाहेबांवर विश्वास आहे, आज युट्यूबवर इतके फॉलोअर्स आहेत किंवा राजसाहेबांच्या मुलाखती आवडतात, आमची तीच नम्र विनंती आहे जनतेला की तुम्हाला राजसाहेब आवडतात, एक संधी त्यांच्या पक्षाला दे. म्हणजे नेमकंच तुम्हाला हे म्हणायचं तुम्ही राजसाहेबांच्या नावावर यावेळेस वोट मागण्याचे? राजसाहेब आमचा पक्षाचा चेहराच आहे, राजसाहेब आमचं श्रद्धास्थान आहे, राजसाहेब आमच्या पक्षाचे मालक आहे, आमचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांचा विचार जो आहे त्या विचारावरच आमचा पक्ष चालत असतो. एकंदरीत प्रश्न नाही, राजसाहेब आमची ताकदच आहे, हे नाकारणार कसं? राजसाहेबच सर्व काही आहे आमच्यासाठी, आणि कारण की त्या माणसाला एक विजन लाभलेला आहे, दूरदृष्टिकोन लाभलेला आहे, प्रचंड प्रगल्भ बुद्धी आहे. तुम्ही जर का त्यांची ब्लूप्रिंट वाचाल, आमच्याकडे सत्ता आली नाही म्हणून आज आमच्याच ब्लूप्रिंटचे मुद्दे हे सरकार चोरतात कधी कधी. नागपूरसाठी काय स्पष्ट आरोप आहे? नागपूर मनपासाठी? नागपूर नाही, अख्ख्या महाराष्ट्राची विजन आहे. या चॅनलचं नाव महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या मुंबई पासून तर गडचिरोली पर्यंत, वर्धे पासून तर रत्नागिरी पर्यंत, या सगळ्या गोष्टीवर उपाय काय आहे तो आमच्या ब्लूप्रिंट मध्ये लिहिलेला आहे. म्हणून सत्ता तर द्या आम्हाला, नगर परिषदेमध्ये आमचे लोक पाठवा, जिल्हा परिषद पंचायत समिती आता वर्धा चंद्रपूर या भागामध्ये विदर्भातल्या काही भागामध्ये आहेत, तिथे आमचे जिल्हा परिषद सदस्य पाठवा. तुम्ही पहा आम्ही काम करतो की नाही, पहा आमच्या ब्लूप्रिंटचे मुद्दे आमचे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य अंमलात आणतात की नाही. आता प्रचारामध्ये तुम्ही ब्लूप्रिंट मांडणार? ब्लूप्रिंट आमच्या नसानसात भरलेली आहे, कारण की ती अतिशय ताकदीने आणि अभ्यासपूर्ण गोष्टीने तयार केलेली आहे ती ब्लूप्रिंट. त्या ब्लूप्रिंट मधलेच संस्कार राजसाहेब आमच्यावर टाकत असतात. मेन आपल्या नागपूर मनपाबद्दल बोलायचं झालं तर जो मतदाता आहे तो युवा आहे काही प्रमाणात आपल्या नागपुरातला, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे सर? जे युवा आहेत, युवकांना तर म्हणजे युवकांच्या हृदयाची धडकन राजसाहेब आहेत. राजसाहेब हे सुद्धा एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्वच आहे. तर या युवकांनी आणि खास करून पहिल्यांदा मतदान करायला जाणाऱ्या युवकांनी आपलं मतदान स्वार्थी भ्रष्ट पक्षाला न करता विकासाचा विचार करणारा, केवळ विकास आणि विकास. लोक काय करतात, कोणी जातीपातीमध्ये भांडणं लावतात, कोणी भलते सलते मुद्दे रेटून मतं मागण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नेहमी विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवतो आणि विकास शेवटी कसा, युवा युवक असो ज्येष्ठ नागरिक असो कोणाला, सर्वांना आपल्या परिसराचा विकास आवश्यक असतो. नक्कीच, आणि म्हणूनच विकासाभूमिका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. अशा विकासाचं नवनिर्माण साध्य करण्यासाठी आतुर असलेल्या पक्षाला युवा वर्गाने सुद्धा भरभरून मतदान करावं. म्हणजे तुम्ही युवा लोकांना पण, युवा मतदारांना पण हेच म्हणाल की विकास जो तुमचा मेन मुद्दा आहे तो विकास आहे. विकास, विकासाच्या याच्यावर तुम्ही जाती जातीमध्ये युवकांना भांडून त्यांच्यावर वाईट संस्कार टाकणारे काही आहेत, पण ही युवा ही एक ताकद आहे या महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्र हा नेहमी देशाच्या प्रगती करता गेलेला आहे. पूर्वी म्हणायचे ना, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला किंवा जातो. आज महाराष्ट्र एक आदर्श राज्य झालं पाहिजे. महाराष्ट्राला जो जुना लौकिक आहे तो लाभला पाहिजे. त्याच्याकरता महाराष्ट्रातली ही युवकांची जी ताकद आहे, ही विकासाभिमुख नेत्याच्या पाठीशी राहिली तर हा महाराष्ट्र या देशातलं तसंही आदर्श राज्य आहे.
सर्वोच्च आदर्श राज्य झाल्याशिवाय राहणार नाही. तर जाता जाता मी शेवटचा एक तुम्हाला एक हे म्हणेल की नागपूरसाठी नागपूरच्या ज्या समस्या प्रत्येक राज्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या शहराच्या म्हणतो आपण मनपाच्या किंवा त्यांच्या महानगरपालिकेच्या समस्या वेगळ्या पडतात, तर नागपूरच्या जनतेसाठी तुम्ही त्यांना काय आव्हान करा की त्यांनी कोणत्या याच्यावर तुम्हाला विकास तुमचा तुम्ही मुद्दा सांगितला पण मी तुम्हाला मुख्य करून नागपूरसाठी म्हणतोय नागपूरच्या जनतेला काय आव्हान. पूर्वी युतीवाले होते महानगरपालिकेमध्ये, आता मग युतीतला एक पक्ष आहे, काही कधी कधी युती होती, आता आघाडी आहे, आघाडीवाले हे करतायत, त्याच्या अगोदर सुद्धा आघाडीवाले होते. हे निवडणुका कधी कोणाबरोबर लढतील आणि त्याच्यानंतर निवडणुकीनंतर काय संघ करतील हे सुद्धा महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आता ही भकास आघाडी कशी झाली हे सुद्धा महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणून म्हणतो की या आघाडीवाल्यांनी या नागपूरसहित महाराष्ट्राला पिछाडीवर नेलं आणि या युतीवाल्यांनी नागपूरसहित या महाराष्ट्राची माती करण्याचं काम केलं. तर त्याच्यामुळे इथे विकासाचं जर का नवनिर्माण साधायचं असेल तर केवळ एकच पर्याय तुमच्याजवळ शिल्लक आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्या पक्षाला सोबत साथ द्या, त्या पक्षाच्या सोबत राहा, त्या पक्षाला भरभरून मतदान करा. नक्कीच सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही सगळे प्रश्नाचे उत्तर बेबाकपणे दिले त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि नक्कीच नागपूरचा युवा घ्या, नागपूरचे सगळे जनता तुम्हाला प्रतिसाद देईल आणि तुम्हाला जेवढं प्रेम मिळत आहे किंवा ह्या तुम्हाला सगळ्या याच्यामधून जे काही आपले काही हे येत आहे समस्या येतात जनतेच्या त्या तुम्ही नक्कीच निराकरण करा आणि त्याच्यावर जनतेचा नागपूरच्या जनतेचा विश्वास बसेल याची मी अपेक्षा करतो. आणि नक्कीच तुम्हाला जे तुम्ही विजयाची कामना करताय त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद खूप खूप महाराष्ट्र न्यूज सेवनच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमचा इतका मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आणि सगळ्या प्रश्नाचे इतके स्पष्टपणे उत्तरं दिले त्यासाठी पण तुमचे खूप खूप आभार मानतो. महाराष्ट्र न्यूज सेवनचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानतो, त्यांच्या सर्व टीमला सुद्धा माझ्याकडनं अंतःकरणापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.